हॅलो फ्रेंड्स, मी आहे डायटिशियन प्राची अंबोलकर आणि आज आपल्यासोबत आहेत आमच्या क्लायंट. तुमची जर्नी शेअर करा की तुम्ही वेट लॉस केलाय, 7 मंथ्समध्ये त्यांचं 7 किलो वजन कमी झालंय आणि हायपोथायरॉइडिझम जे डिटेक्ट झालं होतं ते त्यांचं रिव्हर्स झालंय विथ द हेल्प ऑफ करेक्ट इटिंग. त्यासोबत शेअर करणार आहे की कशा पद्धतीने त्यांचा एक्सपिरियन्स होता वेट लॉस जर्नीचा. ॲक्च्युली स्टार्टिंग मला अशी म्हणजे होतं की खूप हेल्दी झाली होते आणि घरातले सगळे म्हणायचे खूप खूप बॉडी हे झाले, मी डिप्रेशनमध्ये जात चाललेलं. मेन म्हणजे मला थायरॉईड होता, सर थायरॉईड असल्यामुळे मग मला सगळे बोलायचे, डॉक्टर्स बोलायचे की तू थोडंसं कुठेतरी वेट लॉस कर, वेट लॉस कर. आणि मला हे कळत नव्हतं, मला नॉर्मली काय वाटायचं, एक बेबी झाल्यानंतर कसं की आपल्या मम्माज लोकांना बघितलं असतं तर एक बेबी झालाय तर त्यांचं वेट गेन झालंय, काही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण काही होत आपण याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, पण नंतर कुठेतरी बाहेरचं आपलं कल्चर वगैरे या गोष्टी सांगत होतं की तू त्या जमान्यात न राहता तू पुढे जा. मला पुढे जाण्यासाठी मग मला ते कुठेतरी वाटत होतं की मी बारीक व्हावं, बघू त्याच्यातून काय डेव्हलप होतंय काय. आणि डॉक्टर पण सांगायचे तुझं खूप चेंज होईल लाईफ. सो मग त्यांनी मला तुमचं प्रेफरन्स दिलेलं, पण त्याच्या आधी सुद्धा मला डाऊटफुल होतं की मी जाते खरं पण मग काय असेल माझं डाएट आणि काय खायला. मला एकतर खायला जेवण लागतं आणि त्यात म्हणल्या मॅडमनी मला जर ज्यूस वगैरे दिलं तर ते कंट्रोल होईल काय, भूक कंट्रोल व्हायला पाहिजे. पण नेमकं मॅमनी मला जसं पाहिजे माझं जसं होतं तसंच त्यांचं ते डाएट, त्याने एकदम हेल्दी आणि वाटतच नव्हतं मी डाएट करते असं वाटत होतं. अरे मी तर खातीये पण माझं वेट लॉस होतंय आणि एकदम हेल्दी. म्हणजे म्हणायला गेलं तर माझं पहिल्या महिन्यामध्ये मला फक्त वेट लॉस हा रिझल्ट मिळाला, पण त्याच्यानंतरचे जे महिने होते ना त्याच्यामध्ये मला हेअर हेल्थ, माझी मेंटली हेल्थ, स्ट्रेस, परत थायरॉइड सुद्धा, इव्हन या सगळ्या गोष्टी कुठे लांब लांब पळून गेल्या माहितीच नाहीये सरी. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे कसं थोडा ब्रेक पडला तरी मला त्याचा काही फरक पडत नव्हता तुमच्या डाएटमुळे. मी डाएट फॉलो करायचे, मग मला कधी कधी एक्सरसाइज करायला नाही मिळायचं, बट तुम्ही जो डाएट दिलेला त्याच्यामध्ये ते फायबर्स वगैरे सगळं तुम्ही प्रोटीन्स वगैरे याच्यानुसार तो सगळा चार्ट बनवून दिला होता, सो त्याच्याने मला कधी फरक नाही एवढा पडला की मी एक्सरसाइज केलीच पाहिजे भरपूर. मग वेट लॉस झाल्यानंतर तो मेंटेन राहत होता. मग परत मी कुठेतरी, पण माझा डाएट काही मी सोडला नाही, मला खूप आवडतं तुमचा डाएट कारण त्याच्यामध्ये मी खूप एन्जॉय करते ते भाकरी डाळ वगैरे हे सगळं गावचं हे आहे ते. म्हणजे पहिल्या लोकांचं जे होतं ना ते आपण कुठे ट्रेडिशनली अन्न बेसिकली आपलं अन्न. आणि मग थँक्यू सो मच की तू आज वेळ काढून आलीस आणि शेअर केलंस टेस्टिमॉनियल. आणि आय होप तुझं टेस्टिमॉनियल बघून खूप लोक अजून इन्स्पायर होतील. नक्की नक्की. आणि आय थिंक हे तू कितव्या वर्षी केलं होतं, हे किती वर्ष झाले तुला हे वेट लॉस करून? आणि नंतर मग मी वेट लॉस केले, वेट लॉसची जर्नी माझी ही 18-19 होती. त्याच्यानंतर मी जो फॉलोअप ठेवला तो ठेवला, जस्ट माझं हे म्हणजे हे झालं होतं शेअर करायचं राहिलं होतं. सो मी अजूनही तेच प्रकार घेऊन आहे, म्हणजे तोच डाएट, तोच पॅटर्न, सगळा पॅटर्न तोच आहे. आणि मला खूप आवडतं तुमचा जो डाएट प्लॅन आहे, तुमचे ते जे काही तुम्ही टिप्स वगैरे सांगितले ते सगळ्या फॉलो करते. व्हेरी नाईस, खूप इन्स्पायरिंग आणि खूप छान. थँक्यू व्हेरी मच.